डे भा जय शिवराय स्वागत आहे भाऊ तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला तर भावना आपला आजचा जे काही दहावा दिवस आहे सेवेंटी फाय आर्ट्स व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंजचा आणि हा आपला जे काही अठरावा व्हिडिओ आहे जे काही आपल्या यूट्यूब चॅनलवर सिरीज चालू आहे देवबाप्पा तर त्याच्यातला आपला आजचा जे काही व्हिडिओ असणार आहे ते अठरावा व्हिडिओ असणार आहे आणि भाऊ ना आपल्या चॅलेंजचा दहावा व्हिडिओ आहे तर भाऊनं व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनल नक्की सब्सक्राइब करून टाका कारण इथे तुम्हाला अशाच प्रकारची एडिटिंग शिकवली जाते व्हिडिओ कशी शिकायची आहे म्हणजे काय व्हिडिओ आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवून पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली एखादी गणपती बाप्पा कमेंट नक्की करा तर भाऊन यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या युट्यूब चॅनल पहिले सबस्क्राईब आहे आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे हा जे काही व्हिडिओ ते, ते आपण आल मोशन ऍप मध्ये केलेला आहे त्यासाठी जे काही आला मोशन ऍप ची लिंक आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की भेटून जाईल त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा त्याला भाऊ आपण तुम्हाला आपला आजचा प्रिव्ह्यू इथं दाखवून देऊया आणि नंतर आपल्या एडिटिंगला इथं सुरुवात करूया तर भाऊ ना तुम्हाला काय तुम्ही आपला प्रिव्यू तर बघितलेला आहे प्रिव्ह्यू एकदम खास झालेला आहे तुम्हाला जसं मी सांगितलं तशा प्रकारे तर सगळ्यात आधी आपल्याला आला एट मोशन ॲप ओपन करायचं आणि प्रोजेक्ट्समध्ये जाऊन बीटमार्क आणि शेक इफेटचे जे काही दोन प्रोजेक्ट असतील ते इथं इन्स्टॉल करून घ्यायचे आहे भाऊन हे दोन्ही प्रोजेक्ट इथे इन्स्टॉल करायच्या नंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे बघू शकता तुम्हाला सगळ्यात आधी बीटमार्कमध्ये इथं जायचं आहे बीटमार्कमध्ये काय करायचं जे काही इथं स्क्वेअर दिलेले आहे यांना आपल्या फोटोसोबत इथे रिप्लेस करावं लागेल तुम्ही इथे डायरेक्टली पण तुमचे फोटो ॲड करू शकले असते पण कसं आहे भाऊनो फो जे काही फोटोची साईज आहे म्हणजे जे काय आता स्क्वेअरची जसं मी झुम इन करून ठेवलं तुम्ही साईजमध्ये मध्ये थोडं उन्नीस वीस होऊ शकते म्हणजे एकोणीस वीस होऊ शकते त्यामुळे कसं मी आधीच तुम्हाला स्क्वेअर ॲड करून दिलेलं आहे तर आता तुम्हाला काय करायचं सिलेक्ट करायचं कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं काय करायचं बॉक्स इथं इथं जीवर सिलेक्ट करायचं जे तुम्ही जसं टच करशाल तसं तुमची गॅलरी ओपन होईल तर गॅलरी ओपन झाल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं जिथं तुमचे गणपती बाप्पाचे फोटो आहे तिथे जाऊन त्या फोटोसोबत असेल इथे फोटो सिलेक्ट करायचा आणि वर प्लसचं ऑप्शन आहे त्याच्यासोबत हे असं रिप्लेस करून टाकायचं पुन्हा पुढचा फोटो कलर अँड फिल जेपीजी जे जीवर गेल्याच्यानंतर पुन्हा पुढचा फोटो आता आपण पुढे हा फोटो इथं रिप्लेस करूया तर अशा प्रकारे आपले जर जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो आपल्याला आपले जे काही जे जी असेल त्यासोबत असे इथं रिप्लेस करून टाकायचे तर वन बॉक्स तर आपण इथे हा फोटो इथे घेऊया तर सॉरी आपण हा फोटो इथे घेऊया प्लसमध्ये जाऊया आणि फोटो असं इथे रिप्लेस करून टाकूया तर अशा प्रकारे तुमच्याजवळ जेवढे काही जे पी जे आहे म्हणजे जे, जे, जे काही मी फोटो दिलेले आहे गणपती बाप्पाचे ते तुम्हाला असे इथे रिप्लेस करून घ्यायचे आहे जेवढे मी स्क्वेअर दिले त्या सगळ्या स्क्वेअरसोबत तुम्हाला सगळ्यात आधी आपली जे काही फोटो आहे तिथे रिप्लेस करून घ्यायचे आहे तर आपण बघू शकता अशा प्रकारे आपले जेवढे काही आपले जो फोटो असत होते ते सगळे आपण अशी इथं प्लसमध्ये जाऊन रिप्लेस करून घेऊया फोटो जे जर तुम्हाला हे फोटो पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ऑल मटेरियलसोबत तुम्हाला हे फोटो नक्की भेटून जातील त्यासाठी आपले डिस्क्रिप्शन नक्की चेक करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा कारण तिथं पण मी तुम्हाला हे फोटो जे काय ते तिथं दिलेले आहे तर बघू शकता आपल्याजवळ जेवढे काही जे पी जी आहे म्हणजे जेवढे काही आपले फोटो आहे ते आपण अशी इथे रिप्लेस करून घ्यायला तर बघू शकता हे एवढी इथे झालेलं आहे त्यानंतर आता एक लास्टचा फोटो याला इथं आपण काय करूया जे पी जीला सिलेक्ट करून कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन तिथं बघू शकता आपल्या एक लास्टचा फोटो आपण इथं हवाला फोटो घेऊया नाहीतर वेगळा म्हणून आपण हवाला फोटो तसा रिप्लेस करून टाकूया प्लसवर क्लिक करून तर अशाप्रकारे भावना इथे तुम्हाला एवढे फोटो इथं रिप्लेस करून घ्यायचे आहे फोटो रिप्लेस झाल्याच्यानंतर इथून पुढच्या बीटमार्कमध्ये तुम्हाला काय करायचं भावना आपली जे काही फोटो असतील तिथे लावून घ्यायचे आहे पण फोटो लावण्याच्या आधी आपण थोडी काय करूया आधी काही इथे शेईफिट इथं लावून टाकूया कारण पुन्हा काय लेअर जास्त होतील आणि आपल्याला एक लेअर सर्वात मागे घ्यायची आहे जसं तुम्ही प्रिव्ह्यूला बघितलं तशा प्रकारे तर त्यासाठी इथं अवघड जाईल तर आपण काय करूया आपल्या शेक इफीटमध्ये जाऊन आणि जे काही पहिला शेक इफेक्ट असेल त्याला इथं सिलेक्ट करायचं आहे बघू शकता खालून लेअर सिलेक्ट करायची यावाल्या ऑप्शनमध्ये जायचं आहे इथं तुम्हाला माझं टचचं ऑप्शन दिसत असेल यामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं कॉपी लेअर इथं करून टाकायची हे लेअर इथं कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन हे लेअर जशाच तशी इथं पेस्ट करायची बघू शकता लेअर पेस्ट करून टाकायची आणि लेअरची जे काही ड्युरेशन आहे ते दहा पॉईंट एकोणीसपर्यंत दहा पॉईंट शून्य दोनपर्यंत स्पीडच्या ऑप्शनमध्ये जाऊन अशी इथं वाढून टाकायची एवढी सेटिंग तुम्हाला सगळ्यात आधी करायला लागेल आणि पुन्हा या पुन्हा या लेअरला सिलेक्ट करून वरच्या तीन डॉटवर जाऊन याला काय करायचं फिल कम्पोजिशन एरिया तर एवढं तुम्हाला करून टाकायचं आहे तर सॉरी आपण फिल कम्पोजिशन एरिया नाही करायचं तुम्हाला आधी याला झूम इन करायचं आहे झूम इन करून घ्यायचं आहे आपण दुसरं ऑप्शन क्लिक कर झूम इनच्या ऑप्शन क्लिक करून याला झूम इन, चाँग। इन करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे काही तर असं एवढं तुम्हाला करून घ्यायचं आणि खूप झूम इन झालं आपण याला थोडंसं झूम आऊट करून घेऊया एवढी प्रोसेस लक्षात ठेवा तिथून शेकफीडमधून जशाच तशी लेअर कॉपी करायची इथं पेस्ट करून याला झूम इन करून घ्यायचं आणि याची ड्युरेशन अशी वाढून टाकायची ड्युरेशन वाढून टाकायची आणि या लेअरला काय करायचं तुम्हाला सगळ्यात मागे इथं टाकून टाकायचं आपल्या शॉंग सॉंग जे काय त्याच्यावरती आपली जे काही लेअर आहे तिथे यायला पाहिजे हित आल्याच्यानंतर याला काय करायचं याची जी काही ऑपॅसिटी आहे ती इथं कमी करून टाकायची ऑपॅसिटी बघू शकता आपण इथं तीस चाळीस इथं ठेवून टाकूया आपण इथं पस्तीस इथं ठेवून टाकायची ऑपॅसिटी याची ऑपेसिटी पस्तीस ठेवून टाकायची आणि पुन्हा बॅक येऊन आपल्या त्या शेक इफेक्टमध्ये जाऊन दोन नंबरचा जे काही शेक इफेक्ट असेल हा इथं कॉपी करायचा आहे इफेक्ट्समध्ये जाऊन हा इफे इफेक्ट जे काय इथं कॉपी करायचा आणि आता आपण जे काही स्क्वेअर म्हणजे आपण फोटो रिप्लेस केले ते त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट तुम्हाला इथं असा लावून टाकायचा आहे बघू शकता त्या सगळ्या फोटोंना सिलेक्ट करा आणि हा आपला आता जे काही इफेक्ट आहे त्यास इथं पेस्टिपॅट असं करून टाका बघू शकता त्या सगळ्या फोटोना तुम्हाला सिलेक्ट करून हा जे काही इफेक्ट आहे त्याचा इथे रिप्लेस करून टाकायचा आहे आपण आपण सगळ्या त्या फोटोला सिलेक्ट करूया आणि हा जे काही इफेक्ट आहे त्यास इथं रिप्लेस करून घेऊया बघू शकता अशा प्रकारे आपण जेवढे काही फोटो लावले होते त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट आपण इथं असा रिप्लेस केलेला आहे हा फोटो रिप्लेस केल्यानंतर आता आपल्याला काही करायचं नाही आता आपण सगळी शेक इफेक्ट लावलेलं आहे आता इथून पुढे आपल्याला काय करायचं फक्त जे काही आपण गणपती बाप्पाचे फोटो ॲड केले ते म्हणजे काही आपण डाउनलोड केले ते फोटो इथं लावून टाकायचे तर बघू शकता आपले फोटो इथून आहे तर मी काय करतो इथून आपले गणपती बाप्पाचे एक एक फोटो आपले एक एक बीटमार्कमध्ये असे इथं लावून घेतो तुमच्या जेवढे काय फोटो असतील तुम्ही इथे लावू शकता किंवा जसं मी सांगितलं तुम्हाला हे जे फोटो हवे असतील कारण डी फोटो आहे मी म्हणजे स्वतः यांची क्वालिटी ते वाढून घेतलेली आहे जर तुम्हाला हे फोटो हवे असतील तर याची जे काही ड्यू जे काही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही हे जे काही फोटो आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आपण तिथं फोटो असे इथं लावत जाऊया बघू शकता अशा प्रकारे तुमच्या सगळ्या बीटमार्कमध्ये तुम्हाला एक एक फोटो असे इथं लावत राहायचे आहे ज्या फोटोची ड्युरेशन लांब असेल त्याचं तुम्हाला असं इथं वाढून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि पुन्हा इथं काही छोटे छोटे बीटमार्ग आहे तर त्यामध्ये पण तुम्हाला असे फोटो इथं लावत राहायचे एक एक फोटो इथं लावायचा आणि त्याची ड्युरेशन अशी इथं कमी करून घ्यायची तर अशा प्रकारे आपण सगळे जे काही आपले फोटो आहे ते असे इथं लावत राहूया हे इथं फोटो लावायचा पुन्हा हा इथं लावायचा तर अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो इथं असे लावत राहूया आपण काय करू इथे रिपीट रिपीट फोटो लावूया कारण आपल्या जवळ एवढेच फोटो आहे तर आपण परत काही फोटो इथं असे रिपीट इथं करून टाकूया तर हा फोटो इथं परत इथं लावून टाकूया याची ड्युरेशन इथपर्यंत अशी तर वाढून टाकूया बघू शकता असली आणि पुन्हा इथून पुढे नवीन फोटो तो तर इथून पुढं हा फोटो इथं असा लावून टाकूया इथपर्यंत म्हणजे तीस सेकंडच्या बीटमार्कपर्यंत तर हे एवढं तुम्हाला लावून टाकायचं आहे हे एवढं तुम्ही लावल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं भावनो तुम्हाला बॅक येऊन जायचं आणि आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन जे आता आपला तीन नंबरचा आणि लास्टचा इफेक्ट असेल ते इथं कॉपी करायचं आहे बघू शकता हे जे काही ड्रॉपवाला इफेक्ट आहे हा इफेक्ट्समध्ये जाऊन इथे इफेक्ट्स कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी घ्यायच्या नंतर पुन्हा काय करायचं आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन काय करायचं भावना आता आपण जे फोटो लावले बघू शकता इथे जे छोटी बीटमार्कमध्ये फो फोटो आहे त्यांना काहीच नाही करायचं म्हणजे ज्याची ड्युरेशन जास्त आहे त्या सगळ्या फोटोनं तुम्हाला हा इफेक्ट असा इथं फक्त पेस्ट इपेट जे काय तिथं करून टाकायचं आहे हा इथं पेस्ट करून टाकायचा पुन्हा इथं पण नवीन फोटो आहे त्याला पण हा इफेट इथं पेस्ट करून टाकायचा बघू शकता अशा प्रकारे पुन्हा छोटी छोटी ड्युरेशन आहे तर याला पण इग्नोर करून याला पण इथं असा पेस्ट इपेट करायचं पुन्हा याला पण सेम फोटोला सिलेक्ट करून असं इथं करून टाकायचं तर एवढं तुम्हाला इथं करून टाकायचं आहे हे एवढं झाल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे इथून भाऊ बाव, भावनं बघू शकता इथून दहा पॉईंट शून्य दोन प पा, पासून इथं तुम्हाला ग्रेडियंट इथं लावून टाकायचा आहे आपण कोणता पण एक शेप ॲड करूया अशा प्रकारे त्याला इथं वाढून घेऊया आणि याला काय करूया इथं ग्रेडियंटमध्ये जाऊन कलर अँड फील्डमध्ये जाऊन ग्रेडियंट इथे त्याला सिलेक्ट करूया जर तुम्हाला ग्रेडियंट लावता येत नसेल तर खाली मी शॅडोसुद्धा दिलेली आहे ते शॅडो इथं तुम्ही लावू शकता म्हणजे ब्लॅक कलरची शॅडो अशी खालून इथे लावून टाकायची आपल्याला काय अशा प्रकारे तर आपण काय करूया ती असे इथं लावून टाकूया असे इथं लावून टाकायची आणि याची ड्युरेशन शर्ट पण तिथे वाढून टाकायची ड्युरेशन या ऑप्शन क्लिक करून तुम्हाला वाढून टाकायची आणि पुन्हा ग्रेडियंट पण जाऊन थोड्याला ॲडजस्ट करायचं अशा प्रकारे आणि पुण्याला बॅक येऊन याची जे काही ब्लेंडिंग आहे ते डार्कनमध्ये जाऊन मल्टिप्लायमध्ये करून घ्यायची इथं मल्टिप्लायमध्ये घ्यायच्यानंतर पुन्हा आपलं तेच दहा पॉईंट शून्य दोनच्या बीट मार्कवर येऊन एक मी तुम्हाला पी एन जी दिली आहे श्रद्धास्थानवाली ती पी एन जिथे लावून टाका पी एन जी जे ड्युरेशन शेट पण वाढून टाका आणि पी एन जीला असेल तर छोटं करा पी एन जी छोटी करून घ्या आणि पी एन जीला खालच्या साईडला असेल तर ॲडजस्ट करून घ्या तर भाऊ या ठिकाणी आपल्या व्हिडिओ इथे रेडी झालेला आहे बघू शकता आपली पी एन जी पण आपण इथे ॲडजस्ट केलेली आहे इथे तुम्हाला जर तुमचा लोगो लावायचा असेल तर लोगोची लोगो कसा बनवायचा या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल त्यामध्ये तुम्ही एच डी आणि पी एन जी टाईप लोगो बनवू शकता तर मी इथं व्हिडिओ ब व्हिडिओमध्ये मी आता लोगो काहीच लावणार नाही डायरेक्ट वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करून आपला आजचा व्हिडिओ ते एक्सपोर्टवर क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भाऊ व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका आणि अशाच प्रकारे मराठी माणसाला सपोर्ट करा चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये